हॅलो फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ आहे निसर्ग रिसॉर्ट पन्हाळा कोल्हापूर येथे, जे आम्ही फूड ट्राय केलेलं त्याचा. 2 दिवस इथे आम्ही स्टेसाठी होतो. ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी आम्ही लंच केलेला. सो दिस इज द वेज थाली एक घेतलेली. त्यानंतर आम्ही खरडा मटन थाली घेतलेली. फूड खूप ऑसम आहे. त्यानंतर आम्ही छास आणि सोलकढी ट्राय केलेली. डिनरला आम्ही तंदुरी चिकन ट्राय केलेलं स्टार्टरसाठी. त्यानंतर आम्ही खरडा मटन थाली घेतलेली, कारण खरडा मटन थाली खूप आवडली त्यामुळे रात्रीसुद्धा आम्ही तीच ऑर्डर केलेली. चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली आणि इथे चिकन बिर्याणीबरोबर छानपैकी रस्सा येतो. सो बिर्याणी आपल्याला सुक्की लागत नाही. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला भरपूर ऑप्शन होते. पुरी भाजी होती, साबुदाणे वडे होते, त्यानंतर गरमागरम आपल्याला पोहे होते, दिस इज पोहे, त्यानंतर उपमा होता, हा गोड शिरा आहे, त्यानंतर ब्रेड बटर जॅम होता, फ्रूट ज्यूस होता, त्यानंतर या 2 बरणीमध्ये लोणचं आणि ठेचा होता. इथे गरमागरम पराठा काउंटर होता आणि इथे दही होतं. त्यानंतर हे होते फ्रूट्स, चहा, कॉफी, खारी आणि कॉर्नफ्लेक्स असं ऑप्शन होतं. लाईव्ह पराठा काउंटर होता. सो छानपैकी तुम्ही गरमागरम पराठे ब्रेकफास्टला खाऊ शकता. दुपारी लंचला आम्ही बैंगन वरण आमटी, कोशिंबीर, स्टीम राईस, मसाला पापड, लोणचं, ठेसा आणि छास ट्राय केलेलं. सेम थिंग आम्ही डिनरलासुद्धा रिपीट केलेलं. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला होतं कट वडा, सो दिस इज अ कट, शेवयांचा उपमा, त्यानंतर पोहे होते, गोड दलिया होतं, त्यानंतर सँडविचेस होते, चॉकलेट सँडविच आणि नॉर्मल सँडविच, त्यानंतर सेम ब्रेड बटर जॅम, फ्रूट ज्यूस, लाईव्ह पराठा काउंटर, त्याच्यावर आपल्याला ठेचा आणि लोणचं होतं, दही होतं. नेक्स्ट डे ऑल्सो फ्रूट्स, चहा, कॉफी, कॉर्नफ्लेक्स, खारी, हे सगळ्या गोष्टी होत्या. ब्रेकफास्ट आपल्या टॅरिफमध्येच इन्क्लूड असतो. बाकी लंच अँड डिनरचं आपल्याला सेपरेटली पे करावं लागतं. थँक्यू सो मच.